मुंबईत येण्यापासून मनोज जरांगेंना रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती आता समोर येते. मनोज जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. जरांगे मुंबईत येण्यापूर्वीच आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं आता बोललं जात आहे. मुख्यमंत्री स्वतः मनोज जरांगेंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार असल्याचं समोर येते. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे. विक्रांत, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवरती आजच तोडगा काढण्याचा प्रयत्न सध्या सरकारकडून सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांचं हे वादळ मुंबईत येऊ नये म्हणून सरकारनं कंबर कसलेली आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगे पाटील यांच्याशी बोलणार असल्याची माहिती समोर येते आहे. काय अधिकचा तपशील आहे प्रथमेश? खरं तर मनोज जरांगे पाटील हे काल रात्री लोणावळ्यामध्ये पोहोचणं अपेक्षित होतं, तसं झालं नाही. ते आज सकाळी लोणावळ्यामध्ये पोहोचले, त्यानंतर ते मुक्कामाच्या ठिकाणी थांबले होते. ते जिथे थांबले होते तिथे सरकारचं शिष्टमंडळ म्हणून मराठवाड्याचे जे विभागीय आयुक्त आहेत आर्दड, ते स्वतः आले होते विभागीय आयुक्त. आणि त्यानंतर मात्र मनोज जरांगे पाटील आणि त्यांची भेट झाली नाही. मनोज जरांगे पाटील हे ज्यावेळी निघाले त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की मी त्यांची अजून भेट घेतलेली नाही आहे, बैठक झालेली नाही आहे, मी आधी सभा घेईन, माझ्या समाजाशी संवाद साधेन, कारण समाज जो आहे तो काल रात्रीपासून थांबलेलं आहे आणि त्यानंतर मग मी येऊन बैठक जी आहे ती बैठक पूर्ण करेन, चर्चा करेन, ते काय मसुदा घेऊन आलेले आहेत ते बघेन आणि मग पुढची भूमिका जाहीर करेन. खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी सभा पूर्ण केली, ते आता पुन्हा एकदा इथे आलेले आहेत. मात्र ते आधी जेवतील अशा प्रकारची माहिती मिळते. त्यांचं जेवण झालं की त्यानंतर मग या बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीमध्ये जो मसुदा घेऊन विभागीय आयुक्त जे आहेत मराठवाड्याचे ते आलेले आहेत, त्या मसुद्यावर चर्चा होईल. त्यामध्ये मनोज जरांगे पाटलांना काही त्रुटी आढळत आहेत का, त्यांना काही बदल अपेक्षित आहेत का, त्याबद्दल मनोज जरांगे पाटील बातचीत करतील. त्यानंतर मग जे आहे ते मुख्यमंत्री स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बातचीत करणार आहेत मनोज जरांगे पाटलांशी, अशी माहिती सुद्धा मिळते. मात्र या सगळ्याच्या अंती जाऊन ही चर्चा झाल्यानंतर, मसुदा सादर केल्यानंतर, मनोज जरांगे पाटील यांनी सुधारणा सुचवल्यानंतर, या चर्चेच्या अंती हाती काय लागते, निष्पन्न काय होतंय, मराठा समाजाच्या हाती काय लागते आणि मनोज जरांगे पाटील पुढची भूमिका काय घेत आहेत, त्यांचं या चर्चेतून समाधान होतंय का, नवा जो मसुदा घेऊन आलेले आहेत विभागीय आयुक्त तो मसुदा वाचून त्यांचं समाधान होतंय का, आणि त्यानंतर या आंदोलनाची पुढची भूमिका नेमकी काय ठरते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. खरं तर काल ज्यावेळी हा जो मोर्चा आहे, ही जी पायदिंडी आहे ती पुण्यामध्ये होती, त्यावेळी आपण पाहिलं की मोठ्या संख्येने, लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक जे आहेत ते पुण्याच्या रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळाले, वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आपण पाहिलं. खरं तर हा मोर्चा आज लोणावळ्यामध्ये आहे, ही पायदिंडी आत्ता लोणावळ्यामध्ये आहे. मात्र नवी मुंबई म्हणजे वाशी, त्याआधी पनवेलला त्यांच्या जेवणाची व्यवस्था आहे, मात्र जेवणाची वेळ आत्ताच टळून गेलेली आहे. पनवेलपर्यंत जरी ही जी पायदिंडी आहे ती पोहोचली तरीसुद्धा ते सरकारसाठी हानिकारक असणार आहे. कारण पहिला मुद्दा असा की न्यायालयाने, उच्च न्यायालयाने असं म्हटलंय की हे आंदोलक ज्यावेळी मुंबईत येतील तेव्हा त्यांची जबाबदारी आणि मुंबईमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पूर्णतः राज्य सरकारची असेल. दुसरीकडे जर ही पायदिंडी नवी मुंबईपर्यंत पोहोचली तर नवी मुंबई म्हणजे मुंबईची वेस मानली जाते आणि मुंबईच्या वेशीवर जर लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक आणि इतक्या मोठ्या संख्येने त्यांच्या गाड्या पोहोचल्या तर मुंबईत येणारी आणि जाणारी अशा दोन्ही वाहतुकींवर परिणाम होईल आणि मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम होणं हे सरळ राष्ट्र पातळीवर इफेक्ट करेल. नक्कीच विक्रांत, नक्कीच विक्रांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात.